Geçerli bir kuyla. Şirane bulandı bugün. Bize bir dolu acı bekle olsun. Kedi bekle olsun. Kaşın bakma, yalan bekle. Yalan bekle olsun. गुलमोहर जी वावरच्या गुलमोहर सिरियलमध्ये तुम्ही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहात, कसं वाटतंय, काय एक्सपिरियन्स आहे तुम्हाला? मस्त वाटतं, कारण या सिरियलचा जो गाभा आहे पत्र हा अतिशय सुंदर आहे. 50 वर्ष मी हिशोबपत्र सांभाळून ठेवलेलं आहे आणि आम्ही 50 वर्ष एकमेकांना भेटत नाही आहे, पण पूर्वी आमचं एकमेकावर प्रेम होतं आणि आत्ता त्याच्याहीपेक्षा जास्त मी एकमेकावर प्रेम करतो आहे. खऱ्या अर्थानं आमच्या जीवनातलं हे एक मी म्हणाल काय हरकत नाही, काय आमच्या लग्नाला 52 वर्ष झाली अजून आमचं प्रेम एकमेकावरचं आहे. आता मधनात नाही चिडते ठीक आहे, काय हरकत नाही, चिडते ना ग ना चिडतेच ना पाहिजे होय बाबा हे आत्ता देखील असं ठीक आहे, पण झालं आहे. आणि मकरंद देवस्थळी फार खरंच चांगला मनुष्य आहे, डायरेक्टर अतिशय चांगला समजूतदार आहे, अतिशय समजूतदार आहे आणि त्याला एक चांगली नॅक आलेली आहे की कलाकारांना कसं फुलवायचं. कलाकार हा असा आहे की त्या माणसाला जर नुसतं ओके ओके असं नुसतं म्हणून चालत नाही, वा ओके असं जर म्हटलं ना की जरा बरं वाटतं कलाकारांना. तसं गुलमोहर ह्या सिरीजमध्ये आम्ही काम करतो आहे आणि खूपच छान आहे. एकतर वास्तू खूप छान आहे, इथे काम करायला खूप बरं वाटतं आणि सगळा स्टाफ खूप छान आहे, त्यामुळे बरं वाटतं. परत मी आणि रमेशजी दोघंही आम्ही आहोत, खूप बरं वाटतं आणि खूप छान आहे सगळं. बरं, काम करताना एकमेकांची कंपनी तुमची कशी होती? घरात जशी केमिस्ट्री आहे तशीच होती का सेटवर? हे बा, जवळजवळ 72 पिक्चरमध्ये आम्ही दोघांनी एकमेकांनी काम केले, त्यामध्ये पुष्कळचे पिक्चर्स, जवळजवळ 62 ते 63 पिक्चर हिरोचे हिरोईनचे, त्यात आमचे लव्हसेन्स शिकार होते, अर्थात भांडण झालं होतं आमचं तरी आमचे लव्हसेन्स व्हायचे आणि ते छान व्हायचे. आत्ता भांडणाचा प्रश्नच येत नाही, त्यामुळे आमचे लव्हसेन्स जे होतात आणि त्याच्यामध्ये जी एक आर्तता आहे 50 वर्षाची ती आर्तता आय कॅन अंडरस्टँड, कळलं? आणि म्हणून मला ही सिरियल आणि त्यातलं पत्र ही जी आमच्याकडनं एक एपिसोड आहे तो एपिसोड मला अतिशय आवडला. आम्ही दोघंही काम करतो म्हणून नव्हे तर खरोखरच एपिसोडमध्ये एक वेगळी जान आहे, एक वेगळी मी म्हणेन की अट्रॅक्शन आहे. त्यामुळं ह्या एपिसोडला आपण बघेल, आपण सगळ्यांनी जरूर बघावं. आता किती तारखेला ते टेलिकास्ट होईल मला कल्पना नाही आहे, पण ज्यावेळी टेलिकास्ट होईल त्यावेळी आपण जरूर बघावं ही आपल्याला आमच्या दोघांच्या तर्फे विनंती. थँक्यू. छोटासा प्रश्न की तरुण पिढीत आता प्रेम म्हणजे फ्रॅक्शन ऑफ सेकंड किंवा एका पिरियॉडिक पद्धत झालेली आहे, पण तुम्ही 50 वर्षांनी भेटला आहेत असं दाखवलं आहे, तर तरुण पिढीला त्या प्रेमाचा अर्थ तुम्ही कसा सांगता? हल्लीच्या दिवसामध्ये प्रेमाला काही अर्थच नाही आहे खरं सांगायचं म्हणजे. लिव्ह इन रिलेशन्स ही जे एक नवीन फॅड निघाला ना, ते फॅड इतकं वाईट आहे आणि मजा अशी आहे की ते केल्यानंतर तुमच्यावरती जबाबदारी नसते. लग्न केल्यानंतर काही का असेना सामाजिक नाही पण मनाची एक जबाबदारी असते माणसाला, त्यामुळं तो मनुष्य सहजाकडे म्हणजे बायकोला डिव्होर्स द्यायच्या आधी 10 वेळा विचार करतो. आता लिव्ह इन रिलेशन्स जे आजकालच्या मुलांच्या मध्ये चालले ते एका फटक्यामध्ये आहे, चल उद्यापासून तुझा माझा काय संबंध नाही, खतम हो गया, कारण त्याला काही बेस नाही आहे. ज्याला बेस नाही आहे ते उडून जातं ना. त्यामुळं मी असं म्हणेन की आमच्या दोघांच्या 52 वर्ष झाली आता लग्नात आम्ही एकत्र आहोत आणि खरं म्हणजे आम्ही 56 वर्ष आम्ही एकत्र आहोत. 52 वर्षाच्या आधी 4 वर्ष ह्या बाईनं मला चांगलंच तंगवलेलं आहे, तरी पण आमचं काही प्रेम कमी झालं नाही, उलट दिवसेंदिवस वृद्धिंगीत होत गेलं. आणि प्रेमाची हीच गंमत असते प्रेम. रमेशजी कोल्हापूरचे आणि मी मुंबईची, अर्थात
आम्ही शूटिंगसाठी जे एकमेकांच्या समोर येत गेलो आणि तिथे आमचं एकमेकांना आवडायला लागलो. पण आणि ही अतिशय शुद्ध बोलणारी, अतिशय शुद्ध लिखाण करणारी बाई. मी नंबर एकचा गणित ढवाळ. पहिलं माझं पत्र आयुष्यात लिहिलं आणि त्या उत्तर त्या बाईनं काय द्यावं. मी त्यात लिहिलं होतं की तुझं माझं लग्न झालं तर आपला संसार अतिशय सुंदर होईल. माझ्या त्या भावना तिनं बघितल्या नाहीत. माझे ते शब्द संसार हा शब्द मी चुकीचा लिहिला ह्याच्याबद्दल तिनं बोलली की म्हटली की ज्या माणसाला संसार हा शब्द बरोबर लिहिता येत नाही तो माणूस संसार काय चांगला करणार. तेव्हा दुसऱ्या पत्रामध्ये मी तिला उत्तर दिलं. त्यावेळी पत्र म्हणजे फार गोड होती. आत्तासारखं नाही, आता हल्ली पत्र जवळजवळ बंदच झालेली आहेत. पोस्ट ऑफिसेस बंद व्हायला लागले आहेत. हल्ली एस एम एस जातात झुकझुक झुकझुक 4, 5, 7, 10, 15 ओळीचे. त्याच्यानंतर नाही फोन आल्यामुळे, हां मोबाईल आल्यामुळे झालं. तर मी तिला म्हटलं की तसं जर असतं ना तर सगळ्या बुद्धिवान लोकांची की जे स्वच्छ लिहितात शुद्ध लिहितात त्यांचे संसार अतिशय गोड झाले असते. पण त्यांचे संसार बोंबलतात. माझ्यासारखे गाढव आणि गोंधळी घालणारे माणसं अतिशय चांगलं प्रेम करतील. मला लिहिता येणार नाही पण करता येतो प्रेम, असं लिहिलं मी तिला. आणि ती मग त्या वाक्याला माझ्या सासूबाई होत्या म्हणजे यांची आई या अशिक्षित होत्या पण अतिशय देखणीबाई. आम्ही तर सोडूनच द्या, आम्हाला काहीच नाही. पण हे त्यांचा हा त्यांचा मुलगा असून सुद्धा तेव्हा बाहेर जरा गोरे दिसत होते, आता काळे झाले. पण आम्ही मी आता आम्ही हिरोईन म्हणून आले वगैरे पण माझ्या सासूचा रंग आणि त्या बाईची उंची आणि त्यांचं राहणं ते डोक्यावर पदर घेऊन वगैरे अप्रतिम अप्रतिम ते मी कधीच विसरत नाही. माझ्या घरातसुद्धा त्यांचा फोटो आहे आणि मी तो नेहमी बघते. खूप छान. खरं सांगायचं म्हणजे पत्रातली जी गंमत असते जी होती ती हल्लीच्या एस एम एसमध्ये नाही आहे. बिलकुल नाही. चला थँक्यू. तू दोघा आधी भेटला होतो कधी भेटतो कधी कसे भेटतो केव्हा भेटतो केव्हा भेटतो.